कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत. यामुळे विक्रीसाठी असलेला भाजीपाला, शेतमाल आणि फळे जागेवरच पडून आहेत. याचा सगळ्यात जास्त फटका पेरू, चिक्कू आणि केळीच्या फळबागांना बसतोय. यातच उष्णता वाढल्यामुळे फळे झाडावरच पिकत आहेत आणि मागणी नसल्यामुळे जागेवरच खराब होत आहेत. तर तिकडे माल आणण्यासाठी वाहतूकदार मिळत नसल्यानं व्यापारी देखील अडचणीत सापडलेत. नेवासा तालुक्यातील करसगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले, परमानंद, अमळनेर, निंभारी, पाचेगाव येथे पेरू, चिकू, केळी तसेच टरबुजाच्या फळबागा आहेत. याच ठिकाणी शेणखतावर आणि जैविक पद्धतीने केळीचं पीक घेतलं गेलंय. 2 एकरामध्ये 3,500 झाडे आहेत. केळीचे घड चांगले आलेत. विक्रीसाठी माल तयार देखील झालाय. मात्र लॉकडाऊन मुळे माल विक्री होत नाहीये आणि याचा सगळ्यात मोठा फटका बळीराजाला बसतोय. द वॉइस साठी गणेश मुळे, अहमदनगर.